नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये। तसं या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ नाही आहे हा, कारण आपण चॅनलचं नाव बदललंय आता। सो तुम्ही आमच्या पहिल्या 200 सबस्क्रायबर पैकी एक असाल तर परत तुमचं स्वागत आहे आणखी एका व्हिडिओ मध्ये। आता जर नवीन आला असाल तर तुमचं स्वागत आहे पहिल्या वहिल्या व्हिडिओ मध्ये। भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी या चॅनलवरचा हा पहिला एक्सपिरियन्स तुमच्या समोर आम्ही आज घेऊन येणार आहोत। सो सगळ्यात पहिले तुमची ओळख करून देतो ना, तर इकडे हे आहे आमची गुणी, अति गुणी कन्या इवा। हिचे सगळे गुण अवगुण बरंच काही तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहे। आणि ही आहे प्रियांका, माझी अर्धांगिनी। म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे बघून कळत असेल ना ती अर्धांगिनी काय आहे ते। अर्धी आहे माझ्यापेक्षा म्हणून अर्धांगिनी। सो ती तशी माझ्या पेक्षा आकाराने अर्धी आहे आणि भूक अर्धी आहे, फक्त भांडणाच्या बाबतीत डबल आहे। सो अशा अनेक गोष्टी, आमचे पण बरेचसे गुण अवगुण आमच्या या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील इथून पुढे। आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे, सो थोडासा हा लांब लचक व्हिडिओ बनणार आहे, कारण आम्हाला माहिती नाहीये किती शूट करायचं, किती दाखवायचं। सो कदाचित डेटा खूप जास्त होईल आणि मग नंतर शूट करताना अरे यार हे एडिट आउट नको करायला असं वाटेल। त्यामुळे सगळ्यात पहिली तुमची जबाबदारी आहे पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून, की तुम्हाला काय त्या व्हिडिओ मधलं अनावश्यक वाटतंय आणि काय कट करायला पाहिजे, काय दाखवायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। जर तुम्ही कमेंट केली तरच त्याप्रमाणे पुढचे व्हिडिओज आम्ही इम्प्रूव्ह करू शकू। ठीक आहे, आणि हा प्रयत्न करतानाच आम्हाला शिकायला मिळणार आहे की अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची किंवा काय अजून हवंय व्हिडिओज मध्ये किंवा तयारीसाठी, ते आम्हाला व्हिडिओज तर जाऊ दे, कॅम्पिंग मध्ये अजून काय हवंय काय म्हणजे हवंय। आम्हाला हे पण माहिती नाहीये की लागणारं सगळं साहित्य आम्ही कार मध्ये घेतलंय की नाही, त्याच्यातलं पण काही मिसिंग असू शकतं। खोकुरम चला तर आता जास्त वेळ इंट्रो मध्ये नाही घेत मी, निघूया आपण आणि भेटूया गाडीमध्ये डायरेक्टली। पूर्ण व्हिडिओ बघा, एक ट्रायल म्हणून बघा आणि कमेंट करून सांगा आवडलं नाही आवडलं, काय आवडलं काय नाही आवडलं, काय दाखवायला पाहिजे जसं मी म्हटलं। सो तुमची इंटरॅक्शन, तुमचे इनपुट्स खूप महत्वाचे आहेत। आणि तुम्ही ह्या चॅनलवर जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीतच आहे की इवाचे नवीन नवीन प्रयोग असतात, किचनमध्ये सुरू असतात, तेच प्रयोग आता कॅम्पर वॅनच्या किचनमध्ये सुरू असणार आहेत, तेही तुम्हाला बघायला मिळणार आहेत। हा म्हणजे फक्त कॅम्पिंगच नसणार आहे या चॅनलवर, ओव्हरऑल त्या कॅम्पर व्हॅनशी रिलेटेड म्हणजे आपली भिंगरी जी आहे गाडी तिच्याशी रिलेटेड ओव्हरऑल आमचा लाईफ कसा असणार आहे हे सगळंच तुम्हाला बघायला मिळेल या चॅनलवर। सो एक घरगुती असं मराठमोळा एकदम एक्सपिरियन्स ओव्हरऑल या चॅनलवर येणार आहे। आमची अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडतील आणि आपली कम्युनिटी वाढेल, आपण एक फॅमिली म्हणून ग्रो करू। बघूया काय होतंय ते। सध्या आपण पहिल्या कॅम्पिंगला निघूया। चला, बरं पहिल्यांदा कॅम्पिंग करायचं तर जेवायला काय घालणार आहेस? आता भाज्या घ्यायची आहेत, त्याच्यानंतर मी ठरवते काय जेवण बनवायचं आहे न ठरवता भाज्या कशा घेणार तू? इवा काय खायचं? वरण भात कुठे करत बसायचं? होय पुलाव करूया, चालेल। पण पुलाव, पुलाव पुलाव साठी भाज्या घ्यायला लागतील आता। पुलाव आणि कोशिंबीर हा बेत आहे, आता आम्हाला भाज्या कशा मिळतात? आहे बाजूला ना भाजीवाला, घेते जाऊ, जा भाज्या घेऊन येतोपर्यंत थांबतो आम्ही साईडला। बाजार हाट करून ये कॅम्पिंग साठी। आली आली शॉपिंग आली। भाज्या आल्या, काय घेऊन आलीस? मटार फ्लॉवर, गाजर काकडी, मटार फ्लॉवर गाजर काकडी, पुलाव साठी तो किती घेतली? 1 किलो। तो नक्की कोशिंबीर आणि पुलावच करणार ना का सॅलड बनवून खायला घालणार आहे? नाही, अजून एक गोष्ट राहिली, दही घ्यायचं कोशिंबीरीसाठी। आपल्याकडे दूध पावडर आहे, दूध पावडरचं काहीच नाही करू शकत। लाव ना विरजण, हा विरजण लाव, भेटलो भेटलो। बाय द वे आपण चाललोय पावनाला, चाललोय एवढं तर माहिती आहे सगळ्यांना। पावना लेकच्या बॅक वॉटर्सला, म्हणजे पावना धरण आहे तिथे नाही, बॅक वॉटर्सला बॅक साईडला एक जागा शोधली आहे, तिथे घेऊन जाणार आहे मी आज तुम्हाला। सो पहिलाच पहिलाच एक्सपिरियन्स कार कॅम्पिंगचा, एकदम युनिक लोकेशन, असं पाण्याच्या शेजारी गाडी लावून टेंट जेवण
रात्री मस्त एकदम सन्नाटा शांतता, एखादा चित्ता कोल्हा लांडगा पाणी प्यायला येणारा झाला आपलं कॅम्पिंग. ते लोकेशन कुंदनने आधी पाहिले, आता आम्ही पहिल्यांदा पाहणार आहोत, आम्ही एक्साइटेड आहोत. हो ना, म्हणे फार मी जर मेकअप वगैरे करून निघाले. सध्या संध्याकाळचे 5 वाजले, बाय द वे 5 वाजून गेले. इनफॅक्ट संडे इव्हनिंग, म्हणजे उद्या सकाळी इवाला शाळेत पण जायचंय, 12 शाळा असते इवाची. सो मेनली हा असाच एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून की संध्याकाळी निघायचं, जाऊन कॅम्पिंग करायचं, मस्त घरात झोपण्याच्या ऐवजी जेवण जेवायचं आणि झोपायचं घरातल्या ऐवजी बाहेर कुठेतरी. पेट्रोल व्यतिरिक्त दुसरा काही वेगळा खर्च करायचा नाही, एवढा एक्सपिरियन्स. आणि असंच जास्त फिरता येईल ना आपल्याला, जे 4-8 दिवसाच्या सुट्ट्या काढून फिरणं वेगळी गोष्ट आहे, हे थोडं इझी आहे. दिवाच्या शाळा सुटल्यानंतर जायचं किंवा रविवारी संध्याकाळी जायचं कॅम्पिंग करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या वेळेत रिटर्न. आणि सुट्टी म्हटलं तर उन्हाळ्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी, त्याच्याशिवाय दुसरं काय आपण प्लॅन नाही करू शकत. म्हणजे मोठ्या ट्रीप जमतील तेव्हा जमतील, छोट्या ट्रीप तर करायला काय हरकत. खोपोलीमध्ये दही पण मिळालं, डेअरी दिसली एक तिथे थांबलेलो, सोबत मॅडमनी काजू कतली पण आणली खायला. बाय द वे आता खंडाळा घाट आपण चढणार आहोत. सो हा कॅमेरा नाही तिकडे फिरवायचा, इकडे आपल्याकडे स्पेशल कॅमेरा आहे समोर दाखवण्यासाठी. खंडाळा घाटाच्या वरती भेटूया आपण, कारण थोडस मी गाडी पळवणार आहे आता, रेस लावायची रेस. सनसेट नाही, तिथे खंडाळ्याला रेल्वे क्रॉसिंग आहे ना, तिथे त्या रेल्वे क्रॉसिंगला मला वंदे भारत एक्सप्रेसच्या आधी पोहोचायचंय. वंदे भारत एक्सप्रेस आता 5 मिनिटांपूर्वी अपडेट मी बघितला, पळसदरी स्टेशन क्रॉस झाली. पोहोचणार का आपण बघूया. बरोबर 6:20 पोहोचलो त्या रेल्वे क्रॉसिंगच्या इथे, आणि वंदे भारत एक्सप्रेस 6:10 क्रॉस झाली. 5:45 म्हणजे 6:15 अपडेट होता, कर्जतून निघालेली ट्रेन 6:10 इथून क्रॉस पण झाली 25 मिनिटात. आता काळोख व्हायच्या आधी आपल्याला पहिले डेस्टिनेशनला पोहोचायचंय. बाकी काय प्रॉब्लेम नाही, काळोख झाला तरी चालू शकतं, कारण काय आपल्याकडे लाईट आहे, जेवण बिवण बनवायला काय प्रॉब्लेम नाही. पण टेंट सेटअप कसा करायचा ते तुम्हाला दाखवताना येणार ना. तर ऑलमोस्ट 7:15 वाजलेत, सो आता चहा घ्यायची इच्छा झाली आहे, तसंही पोचायला काळोख होणार आहे, त्याच्यामुळे विचार करतोय इथेच थांबावं कुठेतरी आणि चहा बनवायचा मस्त पैकी. सो आमच्यासाठी चहा आणि इवासाठी सूप. सूप मध्ये बिस्किट बुडवून खाते का? कुठलं पण खा. ठीक आहे बघूया आता, जरा साईडला गाडी लावता येईल अशी जागा असेल ना शांत, ते थांबूया चहा बनवूया मस्त. तुम्ही येणार का चहा? तर हे भुशे डॅम आणि INS शिवाजी क्रॉस करून आल्यावर इकडे लायन्स पॉइंटच्या एरियामध्ये मस्त वरती रस्त्याच्या साईडला जागा आहेत पाहिजे तेवढ्या. एवढे टर्न्स आहेत रस्त्याला, युवा बोलते जरा मोठा रस्ता असेल तिथे थांबव, नाहीतर टर्नला गाड्या भरपूर येत आहेत, मोठी जागा शोधायला लागेल. काळोखाचा चहाशी काय संबंध? घेऊया छोटासा हॉल्ट. पुढची गाडी का हॉल्ट झाली? गाडी जायची वाट बघतो. ओके इथे थांबून आता आपण चहा बनवूया. टी ब्रेक. तुम्हाला पूर्ण दाखवतो सगळ्यात ऑफिशियली, म्हणजे पहिल्यांदा दाखवतो किचन म्हणजे कसं आहे आमचं. चटईचं सध्या काय काम नाही, ठेवून देऊया. इवा हे घे तुझं सिंहासन, दर एकाच बाजूला जाऊन बस, सूप बनेपर्यंत तुझं काय काम नाही. येगडे शेगडी आली आमची. शेगडी या आता पुढे.
ये पुढे आण, हे पूर्ण स्टोरेज आहे आपलं खाली आतमध्ये, याच्यात सगळं सामान राहतं. इकडे भांडी वगैरे आहेत, इकडे तांदूळ प्लेट्स जेवणाच्या, इथे सगळं पॅक फूड जे काय आपल्याला लागणार आहे, पास्ता आणला आहे इवानी, खाकरा आणला आहे, तेल वगैरे सगळं याच्यात आहे. इकडे मसाल्यांचा डबा आहे आणि हा चॉपिंग बोर्ड किंवा चपात्या लाटायला वगैरे, शेगडी आणि ह्या शेगडीच्या खाली लावण्यासाठी सपोर्ट. आणि सगळ्यात महत्वाचं हे आपली पाण्याची व्यवस्था आहे. याला पाईप लावायचा. That's it. नळ चालू झालेला आहे. जादू. चलो चहा बनवायचा की सूप बनवायचा? आधी आधी सूप बनवूया ना. आधी सूप. पाणी पण उकळलं इकडे. यांचा सूप पिण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे. तोपर्यंत माझा चहा बनवून पण झाला. थोडासा उकळायचा आहे फक्त. आपल्याकडे लाईटची पण सोय आहे इथे. चहा उकळलाय मस्तपैकी. दूध पावडर घालून तयार आहे. आता फक्त चहा ओतायचा आहे आणि प्यायचा आहे. चहा पिऊया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. ऑलमोस्ट अर्धा तास गेला पण मस्त चहा आणि सूप, मजा आली. अजून आम्ही शिकतोय शूट कसं करायचं ते. त्याच्यामुळे जास्त काही नीट दाखवता आलं नाही, कारण सूप बनवून झाल्यावर इवाला जास्त ते गरम पिता येत नव्हतं, त्यामुळे प्रियांका तिला भरवत होती सूप. आणि तेवढ्या वेळात मी चहा बनवला. नंतर दोघं पण विचार करत होतो की चहा बनवताना शूट कसं करायचं. झाला बनवून चहा, म्हणून फक्त आपला शेवटला मी एक शॉट घेतला. तो हळूहळू कळेल कसं शूट करायचं ते. तोपर्यंत ठीक आहे, सहन करा. आता निघालोय पुढे, काळोख झालाय पूर्ण. अजून जवळजवळ 15-1 किलोमीटर जायचंय आपल्याला. बघूया, रोड चांगला आहे त्यामुळे काही एवढा इश्यू नाहीये, पण मध्ये 1-2 किलोमीटरचा रोड पूर्ण खराब आहे. फुल ऑन जंगलातून येतो पण रस्ता. दाखवतो तुम्हाला पुढे जाता जाता. रात्रीचे आणि सुनसान एकदम शांत ठिकाणी आलोय आपण. सगळ्यात जवळचा लाईट तिथे आहे, दिसतोय का? त्याच्यानंतर इकडे काहीच नाही दिसणार तुम्हाला, कारण इथे पूर्ण सगळं पाणी आहे पावना धरणाचं. हे तुम्हाला सकाळी दिसेल. नको थांबा, मी आता एक मस्त नाईट मोड मध्ये फोटो काढतो आणि इथे स्क्रीनवर टाकतो. हे जे समोर तिथे लाईट दिसतायत ना सगळे, ते सगळे पलीकडच्या काठावरचे लाईट आहेत. आपला टेंट लावून झालेला आहे. इवा जरा इकडच्या खिडकीत ऐक, तू तर बाहेर आली. झाली झोप? आज जाऊन दाखवूया आपण. जा आतमध्ये टेंटची सफर. जा आज जाऊन टेंट मध्ये काय काय ते दाखव. चला आमचं घर फिरायला. कोण कुठे झोपणार इवा? तिकडे मम्मा मध्ये मी, इकडे तू. असं झोपायचंय? येस. आरामात तिघ जण झोपू शकतो आम्ही याच्यामध्ये. ऑलरेडी इकडे जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. इवा इवा ना पास्ता घेऊन आली घरून, आणि पास्ताचा तो मसाला असतो ना ते पॅकेट घरीच ठेवलंय. नुसताच पास्ता घेऊन आली उकडून.
बाय द वे शाहीरला ओळखता का? फार पूर्वी म्हणजे अगदी नाही, तुम्ही कसं ओळखत असणार ना, आपण वेगळ्या चॅनल वर होतो असं होतं, मी विसरतो. काउंटिंग किलोमीटर्स, काउंटिंग किलोमीटर्स वर नळदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ आहे 2019 साली बनवलेला, त्याच्यामध्ये तुम्हाला शाहीद दिसेल. फार पूर्वीचा, 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ, आय थिंक मार्च मध्येच बनवलेला आपण, मार्च 2019 व्हिडिओ आहे. जाऊन बघा काउंटिंग किलोमीटर्स वर, लिंक पण टाकतो पाहिजे तर इथे. झाला फुलं? झाला, होईल आता 10 मिनिटात. तू काय करते? ती बघते मी किती मसाले घालते. मसाले बघून तिला प्रश्न पडलाय, मला येतो ना बनवता. पहिल्यांदा कॅम्पिंगला यायचं तर तिला ओळखीची जागा पाहिजे होती प्रियांकाला, अनोळखी जागी जाऊन मग तिथे काही प्राणी विणी आले तर नेहमीचा प्रश्न, म्हणून मी इथे घेऊन आलोय. ऍक्च्युली ही जी जागा आहे ना, ही माझे ओळखीचेच आहेत, त्यांची आहे. आणि शाहीद इथे कसा हे तुम्हाला कळेल कसं माहिती आहे? तो समोर लाईट दिसतोय का? तिथे एक नवीन आमचं रिसॉर्टचं काम चालू आहे, आमचं म्हणजे मी डिझाईन करतोय ते रिसॉर्ट. सो ती साईट शाहीद ऑपरेट करतोय, पूर्ण सगळं तिथलं एक्झिक्युशन, त्यामुळे तो इथे आहे. सो माझं येणं जाणं असतं इथे, त्यामुळे ही ओळखीची जागा होती, तर मी विचार केला की चला सुरुवात इथूनच करूया. आणि एवढं प्राईम स्पॉट आहे, एवढं जबरदस्त पाणी, सकाळी उठल्यानंतर असं टेंटची चेन उघडली की समोर पूर्ण पाण्याचा नजारा, आणि ही पूर्व दिशा आहे, इकडनं सूर्य उगवणार आहे. सो सनराईज पण होपफुली खूप चांगला मिळेल आपल्याला. सध्या मस्त इथे चटई अंतरली आहे, इथे पसरायची इच्छा होती माझी, पण ॲटलिस्ट बसूया तरी ना, पसरायला नको नाहीतर प्रियांका शिव्या घालेल. 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर जेवण तयार झाले. हे अंड्याचं कालवण आम्ही बनवलेलं नाहीये, हे शाहीच्या टिफिनमध्ये आलेलं आहे अंड्याचं कालवण. आमची कोशिंबीर आणि मी इवाच्या ताटात जेवतोय, कारण इवाला जेवायचं नाहीये, इवा नुसतंच दही खाते. ॲक्च्युली इवाचं जेवण झालं, इवाने शाहीदचा टिफिन खाल्ला आणि आता आम्ही पुलाव आणि कोशिंबीर. बाय द वे मस्त झालेलं आहे जेवण, थँक्स टू बिंगरीचं किचन. तूच बनवलंयस, चांगलं बोलू शकतेस तुझ्या जेवणाबद्दल. चांगलं झालंय. केवढी रिॲक्शन दिली बघितलं तिने, केवढी रिॲक्शन दिली, वा. थोडस वेगळं झालंय पण चांगलं झालंय. आता आपण ते किचनच्या पाठीमागे दिलेला तो हॅशटॅग आहे ते बोलू शकतो मी, हॅशटॅग या जेवायला. मी पण जेवतो, जेवण झाल्यानंतर भेटूया, टेंटमध्ये घेऊन जातो मग तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला दाखवेन मी की मी झोपल्यानंतर किती जागा उरते त्याच्यामध्ये, ॲक्च्युअल टेंटच्या आकाराचा अंदाज येईल तुम्हाला. पोटभर जेवण झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम बघू बघू तोंड बघू भांडे घासू ना, सगळ्यात महत्वाचं. साफ कर एकदम मस्त, चमकली पाहिजेत कॅमेरामध्ये. काळोखात मला काही दिसत नाहीये. अगं पण बघ ना, म्हणजे असं एवढं निसर्गरम्य वातावरणात असं डॅमच्या बाजूला बसून भांडी घासायचं भाग्य तुला मिळालंय. आणि हे बघा, आम्ही जाऊन झोपलो पण. ओ सुळे, झाली का गुड नाईट? झाली. ते कोणाला घेऊन झोपले तू? हे बघ, तू ते पण घेऊन आली घर ना, किती शहाणी आहेस ग. आम्ही कुठे झोपायचं मग त्या दोघांना घेऊन झोपल्यावर? हा चला, तोपर्यंत हिची भांडी होईपर्यंत किचन सगळं पॅकअप करूया आपण, वाईंड अप करून सगळं आवरून पॅक, गाडी बंद लॉक, मग आपण वरती. ऑलमोस्ट 11:30 वाजलेत आता, सगळा सेटअप पूर्ण वाईंड अप झालेला आहे, फायनली झोपायची वेळ, सगळं पॅकिंग झालेलं आहे, घासलेली सगळी भांडी इथे निथळायला ठेवलेत, वाळायला ठेवलेत, सकाळी ही सगळी पॅक करून आतमध्ये टाकायचेत. सो
दिस इज हाउ इट लुक्स असं गार्बेज ओवरऑल. बॅग. येस, गार्बेज बॅग, सगळा कचरा, सगळं कांद्याची साल वगैरे जे काय जेवणातलं पण सगळं त्याच्यामध्ये आहे. जे काय प्लास्टिक वगैरे यूज होईल म्हणजे ते पण इथे कुठेही टाकायला लागू नये, सगळं रिटर्न आपल्यासोबत घरी जाणार. ऑल सॉर्टेड. काय राहिलंय अजून? काय नाही ना आपण आपण चला आता मी तुला पॅक करतो वरती, चल. आता फायनली मी मागासपासून तिसऱ्यांदा की चौथ्यांदा बोलतोय की आता टेंटमध्ये भेटूया, पण आता फायनली आपण टेंटमध्ये भेटूया. आम्ही आलो आमच्या घरात आणि मॅडमला वाजते थंडी, इकडे मॅडम गार झालेले आहेत. सो आता मी तुम्हाला झोपून दाखवतो व्यवस्थित. अगदी 6 फूट 2 इंचाचा मी इथे झोपल्यानंतर माझ्या पायाच्या खाली जागा बाकी आहे, कमीत कमी 1 फूट. एवढी व्यवस्थित जागा आहे या टेंटमध्ये. म्हणजे 2 अडल्ट्स आणि 1 छोटा अगदी व्यवस्थित मावू शकतात, इतकं स्पेशियस प्रशस्त घर आहे. सो ही आमची बेडरूम, तिकडे आमची किचन खाली डिकीमध्ये आहे, आणि पुढच्या 2 सीटच्या ज्या रो आहेत तो आमचा हॉल. असं हे आमचं 1 BHKचं घर, बिना टॉयलेट बाथरूमचं. फक्त टॉयलेट बाथरूम जिथे आपल्याला स्टे करायचं असेल तिथे कोणाला तरी शोधायचं, असं एखादं घर, एखादं हॉटेल, एखादा पेट्रोल पंप की जिथे क्लीन टॉयलेट असेल त्यांना रिक्वेस्ट करायची की आम्ही इथे तुमच्या इथे स्टे करणार, तुमचं टॉयलेट यूज करणार, त्याचे जे काही चार्जेस असतील ते देऊ आपण. अशा पद्धतीने थोडंफार ट्रॅव्हलिंग करण्याचा प्रयत्न आहे हा. काय तू आता तू पण बावली घेऊन झोपते की काय? हा, दोघांना दाखवलं नाही? दाखवलं तिने मग अशीच. आता झोपूया कारण ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत. कारण सकाळी उठल्यानंतर सनराईजचा व्ह्यू कसा असणार आहे हे मला पण उत्सुकता आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला पण असेलच. आता गुड नाईट बोलूया, शुभरात्री बोलूया मराठीमध्ये, आणि सकाळी भेटूया डायरेक्टली, कारण आता झोप पण भरपूर आली आहे. प्रियांका दमली पण आहे भांडी विंडी घासून, जेवण बनवून भांडी घासून, माझ्या नावाने शिव्या घालून. त्या कशाबद्दल? कुठे कुठे घेऊन येतो म्हणून जंगलात. थोडा उशीर झाला, बाकी व्यवस्थित सगळं झालेलं आहे. आमचं कॅम्पिंग आम्ही एन्जॉय केलंय. आता उद्या मग आता परत कधी नेक्स्ट टाइम जायचं की नाही का शेवटच? असं काही नाहीये. सकाळी डॅमचा व्ह्यू बघायचंय, खूप एक्सायटेड आहोत आम्ही तिघही. आणि 12च्या आधी परत घरी पोहोचायचंय कारण इवाची शाळा आहे उद्या. सो आता आपण सकाळी भेटूया. गुड नाईट. गुड नाईट.